चला विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी सरफेस एरिया आणि व्हॉल्युम स्टार्ट केलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या दोन पार्ट्स मध्ये आपण फॉर्म्युले पाठांतर करण्याच्या काही पद्धती बघितल्या होत्या. तर पुन्हा एकदा थोडस पद्धतींकडे वळूया आणि नंतर उरलेले गणित आपण बघूया. सरफेस एरिया अँड व्हॉल्युम, आपण पॅटर्न कसा घेतला होता, पहिला टोटल सरफेस एरिया, म्हणजे पाठांतर करताना तुम्हाला पहिला फॉर्म्युला कोणता आहे तर टोटल सरफेस एरिया, दुसरा कोणता आहे लॅटरल सरफेस एरिया किंवा व्हर्टिकल, आणि तिसरा आहे व्हॉल्युम. तर आपल्याला या तीन पॅटर्न मध्ये हे फॉर्म्युले काय करायचे, पाठ करायचे. आता थोडस तुम्हाला फॉर्म्युले पाठ व्हावेत यासाठी जी टेक्निक सांगितली तिचं थोडस आपण अभ्यास थोडस रिवाइज करून आणि लगेच आपण गणितांना स्टार्ट करूया. ही जी गणित आहेत ही टेन्थला आणि नाइन्थला या दोघांमध्येही फॉर्म्युला बेस आहेत, त्यामुळे ज्यांचे फॉर्म्युले परफेक्ट पाठ होतात त्यांना ही गणित एकदम इझिली समजतात. तर आता मी तीन भाग केले बघा. पहिला आपल्याला कोणता होता, क्युबॉइड. तुम्हाला आठवत असेल क्युबॉइड मध्ये काय काय असतं, एल बी आणि एच, दुसरा क्यूब आणि तिसरा आहे सिलेंडर. आपण हे तीन फॉर्म्युले बघत होतो. पहिला फॉर्म्युला काय, ट्विन ब्रॅकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच. बघा हे पाठांतर पाहिजे. नंतर ट्विन ब्रॅकेट एल प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट एच, एल इन टू बी इन टू एच, नंतर सिक्स एल स्क्वेअर, फोर एल स्क्वेअर आणि एल क्यूब. आता सिलेंडरच्या बाबतीमध्ये इथे दोन वेळा दोन ही पद्धत लक्षात ठेवा, तीन वेळा पाय, तीन वेळा आर, शेवटी स्क्वेअर एच, एच आणि आर प्लस एच. तर या पद्धतीने आपण फॉर्म्युले पाठ करायचे. त्याच्यात अजून एक फॉर्म्युला आपण ऍड केला होता, तो आहे कोण. आता कोण मध्ये पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल, बघा नंतर पाय आर एल, आणि इथे फक्त वन अपॉन थ्री काय करायचं, पाय आर स्क्वेअर एच घ्यायचा. इथे एल स्क्वेअर जो आहे तो आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. तर बघा या पद्धतीने आपण काय करू शकतो, हे फॉर्म्युले पाठ करू शकतो, ज्यामध्ये सर्वात पहिला फॉर्म्युला आपण कसला पाठ केला, क्यूबॉइड, नंतर क्यूब, सिलेंडर आणि त्याच्यानंतर कोण. मग आता पॅटर्न आपण कसं घेतला होता, पहिला टोटल सरफेस एरिया, याचा अर्थ आपण जे पहिले फॉर्म्युले लिहिले ते सर्वे कसले, टोटल सरफेस एरिया. आपण टोटल आहे, हाही टोटल सरफेस एरिया आहे आणि हाही टोटल सरफेस एरिया ऑफ कोन आला. बघा पॅटर्न मध्ये जर पाठांतर केलं तर या गोष्टी अतिशय सोपे. दुसरा वर्टिकल आहे, हा एक वर्टिकल आहे, हा कर्व येणार, कारण सिलेंडर मध्ये कसा असतो कर्व आणि कोन मध्ये सुद्धा काही कर्व येईल. आणि तिसरा जो लास्ट फॉर्म्युला आपण पाठ केलेला आहे तो कसला आहे, व्हॉल्युम, म्हणजे हा कसला आहे व्हॉल्युम. तर अशा प्रकारे आपण हे सर्व फॉर्म्युले तोंडपाठ करू शकतो. फक्त पाठांतर करताना एकतर या पद्धतीने पाठ करा किंवा तुम्ही तुमच्या पद्धती वापरून त्या ठिकाणी काय करू शकता, पाठांतर करू शकता. तर आता आपण काय करूया, आपलं 9.1 झालं होतं, 9.2 मध्ये पाच गणितं झाली होती. तुम्हाला आठवत असेल तर पुन्हा मागचे लेक्चर बघा, आठवलं नाही तर आपण परत त्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ बघून त्या ठिकाणी लेक्चर त्या गणितांमध्ये पुन्हा तुम्ही सोडवू शकता. पद्धत अशी वापरायची की लहान अंकांनी भाग द्यायचा, मोठ्या मोठ्या अंकांनी भाग द्यायचे नाही, एवढं मात्र एक लक्षात ठेवा. अंक कधी भागाकारामध्ये छोटे घ्यायचे, पहिली स्टेप लक्षात ठेवा ही. दुसरी स्टेप लक्षात ठेवा सगळ्यांनी पॉईंट घालवायची पद्धत लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पॉईंट तसंच ठेवतो आणि पॉईंट तसंच ठेवल्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की तुमचे जे काही अंक आहेत ते भागाकारामध्ये कठीण जातात. म्हणून पॉईंट घालवायचं, मग 10 गुणा किंवा 100 भाग. पॉईंट घालवताना वरती जर 10 गुणलं तर खाली पण 10 गुणायचं, 100 गुणलं तर वरती सुद्धा 100, भले पॉईंट तिकडे वरती कमी असू द्या, 1000 गुणलं तर 1000, दोन्ही ठिकाणी 1000 घ्यायचे. आणि तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गणित सोडू शकतो. आता आपण 6 गणिताकडे बोलूया, थोडस स्लोवर घेऊया. आता जरा मागचे गणित थोडेसे फास्ट झाले, परंतु त्याचं कारण एक, आपल्याला सर्व गणित घ्यायचे आहेत, टाइम बाइंडिंग आहे, तर आपल्याला गणितांचे जर पाठ व्यवस्थित करायचे असतील तर ते पहिले जे होते ते थोडेसे स्पीडला आहेत. आता आपण स्लोवर जाऊया, दोन लेक्चर मध्ये आपलं हे संपेल. आपल्याला गिवन पार्ट लिहायला लागेल पहिले, तर आपण पहिलं काय करूया, गिवन रायटिंग करूया. बघा लक्ष द्या,
वाचायचं. आणि एक टेक्निक लक्षात ठेवा की जर त्या ठिकाणी फॉर्म्युला दिला असेल, काही असो जो फॉर्म्युला असेल, तर तोच पहिला वापरायचा, नंतर आपण बाकीच्या गोष्टी वापरू शकतो. तर याच्यात आपण डायरेक्ट गिवन लिहायला सुरुवात करूया. काय दिलंय? सरफेस एरिया ऑफ कोन दिलाय. सरफेस एरिया ऑफ कोन आहे तो. बघा, सरफेस एरिया ऑफ कोन किती आहे? 188.4 मीटर सेंटीमीटर स्क्वेअर. नीट लक्ष द्या. इथे आपण काय करूया, दोन भाग करूया जेणेकरून आपल्याला गणित व्यवस्थित समजेल. मी इथे दोन भाग करून ठेवतो. किती येतो? 188.4 सेंटीमीटर स्क्वेअर. स्लॅन्ट हाईट दिलेली आहे एल. किती आहे? 10 सेंटीमीटर. स्लॅन्ट हाईट किती आहे? 10 सेंटीमीटर. आणि काय फाइंड आउट करायचंय? एच. बघा, गिवन लगेच समजलं पाहिजे. पाय किती घ्यायचंय? 3.14. आता आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? सरफेस एरिया ऑफ कोन फॉर्म्युला आपण वापरूया. सरफेस एरिया ऑफ कोन. तर याच्यामध्ये प्रश्नामध्ये तुम्हाला कन्फ्यूज केलंय, ते फक्त सरफेस एरिया दिलाय. मग टोटल आहे की कर्व आहे हा कळणार नाही, तर इथे लिहून ठेवा कर्व सरफेस एरिया. हा कोणता सरफेस एरिया घ्यायचा आपल्याला? कर्व सरफेस एरिया. बघा का, लक्षात घ्या. इक्वल टू फॉर्म्युला काय? पाय आर एल. मग आता किमती टाकूया. 188.4 इक्वल टू पाय किती घ्यायचंय? 3.14 गुणिले आर. आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल. बघा का, लक्षात घ्या, आर काढल्यावरती तुम्हाला एच काढता येईल, म्हणजे पायथागोरस थेरम वापरता येईल. तर आणि एल किती दिलेलं आहे याच्यामध्ये? 10. मग आता आर इकडेच ठेवूया. तर 188.4 अपॉन किती येईल? 3.14 × 10. आता इथे काय झालं बघा, आर इक्वल टू 188.4 अपॉन किती येतो? 3.14 × 10 आहे. आपल्याला पॉईंट घालावं लागेल, मी सांगितलं तसं. लक्षात घ्या, इथे आपण तीच पद्धत वापरणार आहोत पॉईंट घालवण्याची. मग पॉईंट कसा घालवायचा? आर इक्वल टू 188.4 × आपल्याला किती करावं लागतील ते लक्षात घ्या, भागिले 3.14 × 10 तर आहेच. इथे जर 10 केलं तर पॉईंट जाईल, आणि इथे एक 10 वाढवावं लागेल. का? तर पॉईंट एक जाईल 10 ने, पण एक अजून लागेल, म्हणजे 10 वरती पण आणि 10 खाली पण. लक्षात घ्या, दोन्ही ठिकाणी आपण 10-10 घेतलेत, तर त्याच्यावरून तुम्ही त्या ठिकाणी हा पॉईंट घालू शकता. सांगितलं तसं सेम आले पाहिजेत. मग काय येईल? 188.4 होईल भागिले 314 होतील हे. आता 314 आहे, तर सोपं काय करायचं? 2 ने भाग द्यायचं सुरुवातीला. सुरुवातीला कितीने भाग दिया? 2 ने. बघा, बे के बे किती उरले? 1. बे पंचे 10 आणि बे साती 14. वरती पण भाग जाईल बघा, बे 9 18, बे चौक 8 आणि बे 2 ने 4. कितीने भाग दिला? 2 ने. आता आर बरोबर इथे किती आले? 942/157. तर 157 2-3 वेळा लिहून घ्यायचे, कारण 157 पाड्यामध्ये कुठेतरी आपल्याला 942 आहेत की नाही ते चेक करूया. तर शेवटचा अंक किती आहे तो बघा. हा शेवटचा अंक किती आहे? 7 आहे. आणि इथे आपल्याला वरती किती पाहिजे? 2. तर 7 पाड्यामध्ये 2 असे शोधायचे. बघा का, 7 × 7, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, 7 × 4 = 28. बघा का, 7 × 5 = 35, 7 × 2 = 42. बघा शेवटी 2 आला. मग आपण 6 ने गुणून बघूया येतं का? 6 × 7 = 42, 7 × 4 = 4, 6 × 5 = 30 × 4 = 34, 7 × 3 = 3, 6 × 7 = 9. बघा आलं. याचा अर्थ 157 × 157 किती? 942, म्हणजेच किती आला? आर 6 सेंटीमीटर. तुम्हाला जर त्या ठिकाणी भागाकार देता येत नसेल तर 157 पाडा तयार करायचा. ही पण एक पद्धत सोपी आहे 157 पाडा तयार करण्याची. मी तुम्हाला करून दाखवतो बाजूला लगेच, कारण 157 बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. बघा तुम्ही, मग आपल्याला 157 पाडा तयार करता येईल का? तर येईल. तुम्हाला करून पण दाखवतो मी.
काय करायचं, 157 चा पाढाचार करण्यासाठी एक बाजूला 15 घ्यायचे, एक बाजूला 7. 15 दुणे 30, 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 पाचे 75, 15 90, 6 पर्यंत घ्यायचे, जास्त नाही घ्यायचे. 7 दुणे 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35, 7 7 42. शेवटचे अंक लिहून काढायचे. ही पद्धत तुम्हाला माहिती काय काय आहे? 7 4 1 8 5 आणि 2. आपण जे लास्ट लिहिले ना ते सोडून द्यायचे, आता लिहिलेच ना ते, बाकीच्यांची ऍडिशन करत जायचं. बघा 15 येत तर इथे काय नाही येणार, म्हणजे इथे 15 येतील. इथे 30 आणि 1 किती झाले? 31. 45 आणि 2 किती झाले? 47. 60 आणि 2 62. 75 आणि 3 किती झाले? 78. 90 आणि 4 किती झाले? 94. बघा, तर असं तुम्ही कोणता पण 3 अंकांचा पाडा तुम्ही तयार करू शकता, किंवा 2 अंकांचा पाडा तयार करता येतो या पद्धतीने. अतिशय सोपी पद्धत आहे. आता रेडियस भेटला, बघा आपल्याला काय शोधायचं आहे? हाईट. मग आता हाईट शोधण्यासाठी आपल्याला रेडियसचा वापर करावा लागेल. आता हाईट काढण्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला वापरावा लागेल? सेकंड पॉइंटला एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग एल स्क्वेअर, आता एल आपल्याला त्या ठिकाणी किती आहे? 10, त्याचा स्क्वेअर इक्वल टू आर किती भेटला? 6 स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर 100 इक्वल टू 36 प्लस एच स्क्वेअर, म्हणजे एच स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस किती येईल? 36, म्हणजेच एच स्क्वेअर किती आला? 64. मग एच ची व्हॅल्यू किती येईल? 8 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपल्याला या गणितामध्ये काय शोधायची होती? हाईट. मग हाईट शोधण्यासाठी जे लागेल ते मात्र तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल? वापरावं लागेल. हाईट ऑफ द कोन इज 8 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला हाईट किती भेटली? 8 सेंटीमीटर. पुन्हा एकदा लक्ष द्या या गणिताकडे. सरफेस एरिया ऑफ कोन दिलाय 188.4 स्क्वेअर सेंटीमीटर अँड इट्स स्लॅन्ट हाईट इज 10 सेंटीमीटर. फाइंड इट्स परपेंडिक्युलर हाईट. आपल्याला परपेंडिक्युलर हाईट फाइंड आउट करायचे. पाय किती घ्यायचे? 3.14 गिवन लिहिलं. आता याच्यामध्ये एच विचारलाय, पण आपल्याला पहिला कर सरफेस एरिया ऑफ कोन जर वापरला तर पायरेलनुसार तुम्हाला काय भेटतो? एल भेटतो, सॉरी आर भेटतो, रेडियस. आणि रेडियस भेटल्यानंतर तुम्ही काय शोधू शकता? एच. एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. पुढचं गणित घेऊया, 7 नंबर. बघा, व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 12 सेंटीमीटर क्यूब अँड इट्स हाईट इज 24 सेंटीमीटर. फाइंड द सरफेस एरिया ऑफ द कोन. पाय 22/7. बऱ्याच मुलांना असं वाटेल की आतापर्यंत आपण जे काही सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम घेतलं त्याची गणितं खूप स्पीडला झाली. तर सर्व गणितं घ्यायची होती आपण स्पीड, ठीक आहे, मेंटेन तो स्पीड झाला. पण तुम्ही हे गणित सुरुवातीच्या अटेम्प्टला नाही कळलं तर नेक्स्ट टाइम परत बघा, 2 वेळा 3 वेळा बघा, तुम्हाला समजतील. आणि एकदा वहीमध्ये रायटिंग करा, तर ही गणितं तुम्हाला रायटिंग केल्याशिवाय कळणार नाही. आणि फॉर्म्युला पाठ आहे का ते पण एकदा स्वतःला विचारा, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं म्हणतात की ही गणित आम्हाला समजत नाही, तो फॉर्म्युला पाठ नाही, हा एक प्रकार असू शकतो. आता पुढचा पॉइंट लक्षात घ्या. गिवन व्हॉल्यूम ऑफ अ कोन, लक्षात ठेवा गिवन प्रत्येक गणितात रिता आलं पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ अ कोन, आता गिवन मध्ये जो पहिला जो फॉर्म्युला आहे म्हणजे तोच वापरायचा आपल्याला, लक्षात घ्या. हाईट दिले 24 सेंटीमीटर आणि काय फाइंड आउट करायचंय? सरफेस एरिया ऑफ द कोन. पाय किती घ्यायचंय? 22/7. आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय? सरफेस एरिया ऑफ कोन आहे तो कर्व आहे, लक्षात ठेवा, इथे लिहून ठेवा तो कर्व. कर्व सरफेस एरिया ऑफ कोन इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता फॉर्म्युला पहिला जो दिलाय तोच, गिवन मध्ये जो पहिला फॉर्म्युला असतो तोच वापरायचा, त्याच्यात एक किंमत भेटेल ती तुम्हाला कर्व सरफेस एरिया मध्ये वापरावं लागेल. मग व्हॉल्यूम ऑफ कोन, रायटिंग माझ्या बरोबरच करा. व्हॉल्यूम ऑफ कोन काय? फॉर्म्युला 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बघा, मग आता 1/3 इथे काय 1 2 1 2 1 2 दिलंय, याच्यात एक मिस्टेक आहे का, लक्षात घ्या. ही मला वाटते मागच्या वर्षीच्या पुस्तकांमध्ये पण आहे, कदाचित माझ्याकडे जी कॉपी आली ती मागच्या वर्षीची असल्यामुळे याच्यात हा 1 2 3 2 आहे. हा इथे करेक्शन करून घ्या, इथे 3 आहे. हा त्यामुळे आपलं जे काही आन्सर आहे ते 1 2 3 2 आहे, म्हणजे इथे 1 2 3 2 लिहून ठेवा, हे पुस्तकामध्ये करेक्ट करून घ्या.
1232 equal to 1/3 into 22/7 into आपल्याला आर याच्यात भेटेल इंटू एच किती 24. आता लक्षात घ्या इथे दोनाने भाग देऊया. पहिले भाग देऊन टाकायचं, जे भाग जातात ते द्यायचं. बे एके बे इथे बे एके बे बेदुने चार किती झाले 12. आता भाग जात नाही तसंच ठेवा. मग आता इथे काय येईल बघा, लक्षात घ्या हा आर स्क्वेअर इथेच ठेवा. 1 2 3 2 ला गुणिले 7 येतील का, तर तिकडे भागिले आणि जे गुणाकारात वरती आहेत ते भागिले जातील. म्हणजे कोणकोण भागाकार येतील 22 गुणिले 12. बघा का लक्ष द्या. आता आपल्याला काय करायचं इथे आर स्क्वेअर इक्वल टू इथे आर चा स्क्वेअर आहे लक्षात घ्या इथे. तर आर स्क्वेअर इक्वल टू इथे 1/3 घ्यायचं. इथे 1/2 झाले, सॉरी इथे आपण चुकवलं. इथे 24 आहे, इथे 3 आहे, 3 × 3 = 24 म्हणजे इथे किती येतील 8. 12 नाही तर किती येतील 8 येतील. बघा आता आर स्क्वेअर पुढच्या भागात घेतो मी, इथे इथेच बाजूला करूया. बघा आर स्क्वेअर इक्वल टू 1 2 3 2 × 7 / किती 22 × 8 आहे. आता भाग द्यायचा इथे दोनाने द्यायचा, बे के बे बे के बे इथे किती येईल बघा. बे सर 12 नंतर बे के बे आणि पुन्हा बे सर 12 म्हणजे आर स्क्वेअर इक्वल टू 616 × 7 / 11 × किती आला 8. आता 11 ने भाग जातो का बघूया. 11 ने कोणाला 616 ला, 11 × 5 = 55 इथे किती उरले 6. 11 × 66 म्हणजे आर चा वर्ग बरोबर 11 ने भाग जातो किती येतं 56. म्हणजे 567 / किती येतील 8. आता 8 × 8 = 56. बघा छोट्या छोट्या अंकाने आपण भाग दिला म्हणजे किती आला 7      7 म्हणजे आर चा वर्ग किती आला 49. तर आर किती येईल 7. आर ची व्हॅल्यू किती आली 7 सेंटीमीटर. आता तुम्हाला विचारलं काय ते बघा. पहिला आर आता भेटला, आता तुम्हाला फॉर्म्युला त्या ठिकाणी एच पण काढावं लागेल. बघा का लक्षात घ्या, आता याच्यामध्ये एल भेटेल तुम्हाला. कशावरून तुम्हाला एल भेटेल, तर फॉर्म्युला काय वापरायचा आहे, कर सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, कर सरफेस एरिया ऑफ कोन. आणि कर सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला काय, पाय आर एल आहे. आता इथे एल नाही भेटलेला म्हणजे आपल्याला अजून पुढच्या पॉइंटमध्ये किती पॉइंट येईल, हा झाला पहिला. तर आता दुसरा पॉइंट घेऊया इथे. या गणितांमध्ये ना फ्लुएंटली तुम्हाला फॉर्म्युले पाहत असतील तरच तो कर सरफेस एरिया काढता येईल पाय आर एल. मग एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. मग आता एल स्क्वेअर इज इक्वल टू आर किती आहे 7² प्लस एच किती आहे त्यामध्ये 24² आहे. मग 7² किती येईल 49 प्लस 24² किती आहे 576 म्हणजे किती आला 625 एल स्क्वेअर. मग एल किती यायला पाहिजे, हा 625 हा कोणाचा स्क्वेअर आहे 25 चा. हे पण पाठांतर राहू द्या, काही स्क्वेअर हे पाठांतरच पाहिजे. आता लास्ट पॉइंट आपण थर्ड बघा का. पहिला पॉइंट आपण व्हॉल्यूमला वापरला, व्हॉल्यूम ऑफ कोन, त्याच्यावरून आर भेटला. आर वरून आपण एल काढला. कसं काढलं, पायथागोरस वापरून. आता एल वरून आपण आता कर सरफेस एरिया ऑफ कोन काढू शकतो. कर सरफेस एरिया ऑफ कोन बघा फॉर्म्युला काय लिहिते, पाय आर एल म्हणजे पायची किंमत किती घ्यायची 22/7 × 7 × 25. आता 7 गेले 7 गेले म्हणजे 22 × 25 यांचा गुणाकार येतो 550 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे आपला आन्सर काय येईल लास्ट, कर सरफेस एरिया ऑफ कोन, कर सरफेस एरिया ऑफ कोन इज 550 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा नीट लक्ष द्या,
रायटिंग करणारा जो आहे माझ्या बरोबरच रायटिंग करणारा त्याचं गणित पूर्ण रायटिंग होईल. फक्त फास्ट रायटिंग करा. व्हॉल्यूम ऑफ कोन आहे 1, 2, 3, 2 आहे. एज दिलाय 24, पाय 22/7 आहे. कर सरफेस एरिया काय? पाय आर एल आहे. म्हणजे एल काढावं लागेल. व्हॉल्यूम ऑफ कोन वापरून तुम्हाला काय भेटतो? आर. आर भेटल्यानंतर तुम्ही एल कसा काढू शकता? पायथागोरस वापरून. एल किती येतो? 25. आणि मग आपण कर सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला वापरला. पाय आर एल तर किती येतो? 550 cm². पुढच्या गणिताकडे वळूया. 8 नंबर. एक पेज वाढवतो मी इथे मध्ये. 8 नंबर साठी कॉपी करून घेतो हा क्वेश्चन. दोन मिनिट फक्त. चला आता 8 नंबरच्या क्वेश्चन कडे वळूया. 8 नंबर तर एकदम सोपे आहेत. हे सगळे सोपेच आहेत. फक्त तुम्हाला काय करायचे? सोडवत राहायचे आणि फॉर्म्युले पाठांतर करून कॅल्क्युलेशन छोट्या छोट्या अंकांनी भाग देत राहायचा. आता मी इथे दोन भाग करतो आणि गिव्हन रायटिंग करतो. बघा आता गिव्हन गिव्हन वाचा. कर सरफेस एरिया ऑफ कोन आहे. कर सरफेस एरिया ऑफ कोन किती आहे? 2200 cm² किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. पुढे स्लॅन्ट हाईट म्हणजे एल किती आहे? 50. फाइंड दी टोटल सरफेस एरिया. पाय किती घ्यायचं आहे? 22/7. आणि काय फाइंड आउट करायचंय? टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल आहे. पण इथे आर पाहिजे आपल्याला. बघा का वरती व्हॅल्यूज जर बघितल्या तर एल दिलाय म्हणजे आर तुम्हाला काढावा लागेल. आणि आर काढल्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी टोटल सरफेस एरिया काढू शकता. मग आता टोटल सरफेस एरिया काढण्यासाठी त्या ठिकाणी आपण पहिला काय वापरूया? फॉर्म्युला कर सरफेस एरिया ऑफ कोनचा. त्याने लिहायला घ्या. कर सरफेस एरिया ऑफ कोन इक्वल टू फॉर्म्युला काय? पायर एल. 2200 इक्वल टू पाय किती घ्यायचंय? 22/7 गुणिले आर आपल्याला काढायचंय गुणिले किती येतो? 50. एल ची व्हॅल्यू किती आहे? 50 आहे. मग आता हे 50 इकडे भागिले होतील बघा आणि 7 तिकडे गुणा करत जाईल. म्हणजेच आर बरोबर 2200 × 7/ त्या ठिकाणी 50 म्हणजेच 22 × 50 येतील. आता भाग द्या. इथे समोर दिसतो तुम्हाला 22 × 22 इथे 22 × 22 म्हणजे किती झाले? 100. म्हणजेच आर बरोबर 100 × 7/50. काय करू नका? 50 × 50 50 × 100 म्हणजे 2 × 7 तर आरची किंमत किती आली? 14 cm. आता आपल्याला आर भेटला तर तुम्हाला टोटल सरफेस एरिया ऑफ कोन काढायचंय. काय काढायचंय? टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. तर ब्रॅकेट काय? पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही आहेत, आर पण आहे एल पण आहे. म्हणजे तुम्ही आता काढू शकता इथे टोटल सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. आता टोटल सरफेस एरिया ऑफ कोन जर वापरला तर पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस काय फॉर्म्युला? एल आहे. म्हणजेच 22/7 × आर किती आहे बघा? 14. कंसात 14 + एल किती आहे? 50. बघा त्या लक्षात घ्या. सोपं आहे. तुम्हाला फक्त काय करायचे? भाग देत राहायचे. 7 × 7 7 × 14 म्हणजे 22 × 2 × 14 × 50 किती होतील? 64. या सगळ्यांचा गुणाकार केला बघा तर इथे 44 × 64 म्हणजे किती येतं? 2816 cm². तुम्हाला जो प्रश्न विचारलाय टोटल सरफेस एरिया ऑफ कोन तर तो किती येतो? त्या ठिकाणी 2816 झालं आन्सर. काय
म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ कोन किती आहे 2816 सेंटीमीटर स्क्वेअर. सपोज तुम्हाला व्हॉल्यूम विचारला याच्यामध्ये तर फॉर्म्युला काय 1/3 पाय आर स्क्वेअर एच आहे. तर इथे एच आहे का बघा, नाही. मग आर आणि एल वरून तुम्ही एच काढू शकता. कसं काढणार? पायथागोरस थेरम. आणि एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, आणि तो वापरून त्या ठिकाणी एच भेटेल आणि एच भेटला की तुम्ही व्हॉल्यूम काढू शकता. पण याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न फक्त काय दिलाय, टोटल सरफेस एरिया, त्यामुळे तुम्हाला व्हॉल्यूम काढण्याची गरज नाही. अशा प्रकारे गणित सोडवायचंय. पुढच्या गणिताकडे वळूया. 9 नंबरचं गणित आहे, लक्षात घ्या. या गणिताला थोडस नीट समजून घ्या. इथे थोडस आपण डायग्रामॅटिक समजून घेऊया. हे गणित डायग्रामॅटिक तुम्हाला पटकन कळेल. देर आर 25 पर्सन्स इन अ टेंट, 25 पर्सन्स इन अ टेंट विच इज कोनिकल इन शेप. आता मी तुम्हाला एक कोनिकल शेपचा टेंटच काढूया आपण बाजूला. इथेच काढतो. हा झाला टेंट. टेंट म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण बाहेर गेल्यानंतर जे कोनिकल शेपचे टेंट लावतो राहण्यासाठी, तो भाग झाला हा. देर आर 25 पर्सन्स इन अ टेंट. किती पर्सन्स आहे? 25 पर्सन्स इन ए टेंट. टेंट म्हणजे फिरायला गेल्यानंतर ज्यावेळेस संध्याकाळी किंवा रात्री जी व्यवस्था असते राहण्याची ती टेंट मध्ये करतात. तर तो भाग याच्यामध्ये 25 पर्सन विच इज कोनिकल इन अ शेप. एव्हरी पर्सन नीड्स अन एरिया ऑफ 4 स्क्वेअर मीटर. त्याला जो काही एरिया आहे तो किती? 4 स्क्वेअर मीटर आहे बघा. प्रत्येकाचा एकाचा असे किती पर्सन्स आहे त्यामध्ये? 25 ऑफ द ग्राउंड इन साइड द टेंट. इफ हाईट ऑफ द टेंट इज 18 मीटर, त्याची हाईट 18 मीटर आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द टेंट. काय काय दिले लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हाईट दिलेली आहे. हाईट ऑफ द टेंट किती आहे? हाईट किती आहे? 18 मीटर दिलेली आहे. मग सर्वात पहिले एरिया ऑफ बेस ऑफ टेंट काढावा लागेल तुम्हाला. हा पॉइंट लक्षात घ्या. एक पहिला पॉइंट काय करावा लागेल? एरिया ऑफ बेस ऑफ टेंट. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ते एरिया ऑक्युपाइड बाय पर्सन इंटू नंबर ऑफ पर्सन आहे. म्हणजे एरिया इंटू नंबर ऑफ पर्सन, एरिया इंटू नंबर ऑफ पर्सन. एरिया किती आहे? 4 इंटू नंबर ऑफ पर्सन किती आहे? 25. म्हणजे किती झाले? 100 मीटर स्क्वेअर. म्हणजे एरिया ऑफ बेस ऑफ टेंट झाला तो. एरिया ऑफ बेस ऑफ टेंट कसा पाया जो सर्क्युलर रिजन आहे तो. हा पहिला पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी समजला पाहिजे. लक्षात घ्या. इथे आपण हे गणित थोडस वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवलं तर चांगलं होईल. याच्यात 25 जण काय होत आहे टेंटमध्ये आहेत आणि एकाचा एरिया किती आहे? 4. मग 25 चौक किती झाले? 100. म्हणजे किती एरिया लागणार आहे त्यांना? तर 100 मीटर स्क्वेअर त्यांच्या बेस मध्ये. आता आपल्याला काय करायला सांगितलंय त्यांनी? व्हॉल्यूम ऑफ टेंट. मग आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरायचा सोपे. व्हॉल्यूम ऑफ टेंट इक्वल टू 1/3 इंटू, बघा का लक्षात घ्या, पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर एच तुमच्या लक्षात येईल. पाय आर स्क्वेअर हा कसला फॉर्म्युला आहे? सर्कलचा बेस. म्हणजे पाय आर स्क्वेअर किती आहे? 100. इथं तुमच्या लक्षात येण्यासाठी मी रायटिंग करून ठेवतो आधीच. एरिया ऑफ बेस म्हणजे पाय आर स्क्वेअर आहे, तो किती आहे? 100. कारण पाया काय असतो? सर्कलचा एरिया काय? पाय आर स्क्वेअर आहे. त्यामुळे म्हणजेच 1/2 इंटू पायची व्हॅल्यू किती घ्यायची? सॉरी, पाय आर स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे? 100. इंटू एच किती दिलाय? 18. आता बे किती? 92 18. म्हणजेच त्या ठिकाणी लक्षात घ्या, इथे 1/3 आहे. सॉरी, मी इथे 2 लिहिले, परत इथे 3 आहे ना. 1/3 फॉर्म्युला नीट करा. 1/3 किती येतो? पाय आर स्क्वेअर एच. 3 किती?
37 18 म्हणजे 100 गुणिले त्या ठिकाणी किती येतील 6 म्हणजे किती झाले 600 क्यूबिक सेंटीमीटर म्हणजे मीटर क्यूब. म्हणजेच त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ टेंट किती आला 600 मीटर. फॉर्म्युला थोडस व्यवस्थित पाठांतर कर, कधी कधी रायटिंग मध्ये असं बघा, माझे दोन झाले रायटिंग मध्ये, म्हणजे माझं पाठ फॉर्म्युला पाठ असून पण कधी कधी रायटिंग मध्ये होतं दोन अंकांचं गडबड होते आपली कधी कधी, तर तसं होता का म्हणे थोडस रिकॉल जास्त तुमचं असू द्या, पाठांतर तुमचं परफेक्ट पाहिजे त्या गोष्टींमध्ये, तर ते तुमच्या चुका थोड्याशा कमी होतील. याच्यामध्ये पुन्हा एकदा लक्ष द्या, 25 पर्सन आहे इन अ टेंट आणि त्या ठिकाणी तो कसा आहे कोनिकल शेप आहे, मग आपण 25 × 4 केले 100 आले आणि व्हॉल्युम ऑफ टेंटचा फॉर्म्युला वापरला, पायर स्क्वेअर म्हणजे सर्कल येतो, तर 100 × 18 = 318 म्हणजे 6 × 100 किती येतील 600. प्रॅक्टिस सेट 9.2 मधलं शेवटचं गणित, थोडस हे गणित थोडस वेगळं आहे, इथे पण पॉईंट घालवण्याच्या पद्धतीने हे गणित क्विक सुटेल, तर थोडस आपण पॉईंट घालवण्याच्या पद्धती वापरूया. क्वेश्चन वाचायचा, मेन प्रश्न आहे क्वेश्चन. इन अ फील्ड ऑफ ड्राय फूडर फॉर कॅटल हिप इन अ कोनिकल शेप, द हाईट ऑफ द कोन इज 2.1 मीटर अँड डायमीटर ऑफ बेस इज 7.2 मीटर, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ फूडर. If it is to be covered by polythene in rainy season, then how much minimum polythene sheet is needed? Pi किती घ्यायचे 22/7 आणि रूट 17.37 म्हणजे येणार हा कुठेतरी, तर तो आपण नंतर बघूया कुठे येतो. मी त्याचे दोन भाग करतो, त्याचे आपण दोन भाग केले. पहिला पॉइंट क्वेश्चन वाचून बघा. इन ए कोनिकल शेप द हाईट ऑफ द कोन इज 2.1, म्हणजे गिवन मध्ये पहिला काय दिले हाईट एच किती आहे 2.1 मीटर. आता डायमीटर दिलाय डी, तो किती आहे 7.2 मीटर. मग डायमीटर वरून रेडियस काढू शकता d/2, तर ती लगेच काढून घ्यायची 7.2/2, तर किती यायला पाहिजे या ठिकाणी 2 ने भाग जर दिला तर 3.6, म्हणजे रेडियस किती आला 3.6. लक्षात घ्या आपल्याला हे पॉइंट काय करायचे गणितांमध्ये वापरायचे, हाईट आहे आणि रेडियस भेटली. आता पुढे बघा, आता परपेंडिक्युलर हाईट दिलेली आहे त्यांनी, पुढची ती जी एच ती जी आपल्याला हाईट जी दिली ती कोणती परपेंडिक्युलर आहे. आता व्हॉल्यूम ऑफ फूडर इन कोनिकल शेप, म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोन काढायचा आहे, हा लक्षात घ्या पॉइंट व्हॉल्यूम ऑफ कोन. त्यांनी जे विचारलंय तो प्रश्न जो आहे त्यात आपल्याला काय करावं लागेल व्हॉल्यूम ऑफ कोन काढावा लागेल, हा एक प्रश्न आहे. आणि पुढे दिले त्यांनी इफ इट इज टू बी कव्हर्ड बाय पॉलिथिन इन रेनी सीझन, आपल्याला पॉलिथिनने कव्हर करायचं तर मग काय काढावं लागेल त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल कर सरफेस एरिया काढावा लागेल, कारण का तर आपल्याला कर भागाला ते काय करायचंय ना पॉलिथिन लावायचंय, पण त्याचा बेस येणार नाही त्यामध्ये, टोटलची गरज नाही लागणार. तर आपण कोनला ज्यावेळेस कर करतो उदाहरणार्थ आईस्क्रीम, तर त्याचा जो कोण आहे तो त्या ठिकाणी कर्व आहे बघा, पण त्याच्या वरती जेव्हा तुम्ही आईस्क्रीम टाकता त्यावेळेस तो पूर्ण होतो टोटल सर्फेस एरिया, तसं जर बघितला तर तो कर सर्फेस एरियामध्ये मोडतो. मग व्हॉल्यूम ऑफ कोन त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला वापरूया 1/3 पायर स्क्वेअर एच. मग आता 1/3 पायर स्क्वेअर एच आहे, 1/3 × पायची व्हॅल्यू किती घ्यायची 22/7 दिलेली आहे, × आरचा स्क्वेअर, आता आर किती यामध्ये 3.6 आहे, तो किती वेळा लिहायचा 2 वेळा लक्षात घ्या, × त्या ठिकाणी किती येईल 2.1, म्हणजे 1/3 × 22/7 × 3.6 × 3.6 × 2.1. आता इथे भागाकारामध्ये आणि गुणाकारामध्ये पॉइंट घालवण्याची पद्धत पहिले वापरा, म्हणजे इथे गुणिले आपल्याला किती करावं लागतील 1000, 1, 2, 3, 0 द्यावे लागतील, तर हे 3 पॉइंट जातील आणि भागिले सुद्धा आपल्याला किती करावं लागतील 1000, तर पॉइंट जाईल. मग पॉइंट कसं घालवणार बघा, 1/3 × 22/7 × 36 × 36 × 21,
अपॉन इथे किती येतील 1000. आपण सांगितल्याप्रमाणे 1000 दोन्ही भागांमध्ये येतो बघा, इथे पण आहे इथे पण आहे, म्हणजे 1000 नेच आपण काय करायचंय, समजा तुम्ही 100 घेता तर वरती पण 100 घ्यायचं, खाली पण 100 घ्यायचं. पॉईंट घालवण्यासाठी जेवढे तुम्हाला लागतील तेवढे झिरो घ्यायचे. या पद्धती तुम्हाला माहितच हव्यात. आता आपण इथे काय करूया, तीनाने भाग देऊया. तीन एके तीन, इथे तीन एके तीन, तीन दुने सहा म्हणजे किती आले 12. सातने भाग जातो, सात एके सात, सात्रिक 21 म्हणजे किती आलं 22 गुणिले 12 गुणिले 36 गुणिले 3 भागिले किती येतात 1000. बघा लक्ष द्या. आता वरती गुणाकार करून घ्यायचा, यांचा गुणाकार करायचा. 22 गुणिले 12 गुणिले 36 गुणिले 3 यांचा गुणाकार येतो 28512 भागिले ते 1000 तसेच ठेवा. आता तीन पॉईंट सरकवायचे वरती, म्हणजे 28512 तीन शून्य आहेत ना खाली, म्हणजे तीन पॉईंट वरती सरकवायचे. हा काय झाला त्या ठिकाणी मीटर क्यूब, म्हणजे पहिला आन्सर तुम्हाला भेटला. पहिला आन्सर काय, व्हॉल्यूम. बघा लक्षात घ्या, व्हॉल्यूम ऑफ कोनिकल शेप म्हणजे व्हॉल्यूम ऑफ फुडर. इन कोनिकल शेप किती येतो त्या ठिकाणी 28.512 मीटर क्यूब. हा झाला फर्स्ट पॉइंट. आता तुम्हाला एरिया त्या ठिकाणी विचारलाय, पण तो आपल्याला कर सरफेस एरिया म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जी काही किंमत आहे ती तुम्हाला एल ची लागणार आहे. म्हणजे पहिला तुम्हाला पायथागोरस वापरावा लागेल सेकंड पॉइंटला. सेकंड पॉइंट, एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. एल स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर म्हणजे एल स्क्वेअर. आता इथे तो पॉइंट उपयोग येईल बघा, एल स्क्वेअर इज इक्वल टू 3.6 स्क्वेअर प्लस 2.1 स्क्वेअर म्हणजे 3.6 किती येतो 12.96 प्लस 4.41 म्हणजेच इथे येतं 17.37 काय येईल एल स्क्वेअर. मग एल किती येईल इन स्क्वेअर रूट 17.37. तर वरती बघा एल ची व्हॅल्यू 17.37 असेल तर किती घ्यायचे 4.17 म्हणजे इथे किती येतील 4.17 मीटर. हा पॉइंट तिथे दिलाय 17.37 स्क्वेअर रूट, मी बोललो तसं गिवन मध्ये. आता तुम्हाला तिसरा पॉइंट वापरता येईल, व्हॉल्यूम एरिया काढायचा आहे. एरिया ऑफ पॉलिथिन रिक्वायर्ड, एरिया ऑफ पॉलिथिन रिक्वायर्ड. बघा मग एरिया ऑफ पॉलिथिन रिक्वायर्ड इक्वल टू काय एल फॉर्म्युला पायर एल म्हणजे कर सरफेस एरिया. कर सरफेस एरिया ऑफ कोने म्हणजेच पायची किंमत किती घ्यायची आपल्याला 22/7 गुणिले 3.6 गुणिले 4.17. मग आता इथे 22 याने भाग द्यायचा सातने. कुठे जात असेल तर बघून घ्या, इथे 7 × 5 = 35 म्हणजे इथे भागने जात. मग 22 गुणिले 3.6 करा गुणिले 4.17 करा भागिले 7 यांचा भागाकार करा, तुम्हाला आन्सर येईल 47.18 मीटर. करून बघा, पहिले वरती गुणाकार करून घ्या आणि शेवटी सातने भाग द्या. साताचा पाढा तुम्हाला येतो, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, 7 × 1 = 21 तर काही सांगायची गरज नाही. तर शेवटी तुम्हाला आन्सर येईल 47.18 मीटर क्यूब. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, प्रॅक्टिस सेट पूर्ण करू शकतो. 9.2 अतिशय सोपा आहे, त्याची सर्व गणित आपण सोडवलेली आहेत. पुन्हा व्हिडिओ बघा, ज्यांना गणित समजलं नसेल पुन्हा रिकॅप, पुन्हा व्हिडिओ बघायचं थांबवायचं, रायटिंग करायचं थांबवायचं व्हिडिओ, आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला लेक्चरमध्ये झाल्यानंतर पाठवेल. तर तो व्हिडिओ पूर्ण बघून गणित व्यवस्थित पूर्ण करा. नेक्स्ट लेक्चरला आपण त्या ठिकाणी 9.3 ज्याच्यामध्ये सर्क्युलर रिजन आहे तो आपल्याला बघायचा आहे. एकदम सोपे फॉर्म्युले आहेत ते पण, फॉर्म्युले पहिले पाठांतर करा आणि मग हे गणित सोडवा, तर तुम्हाला सोपी जाते. जिथे जिथे एल पाहिजे, जिथे जिथे एच पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून त्या ठिकाणी सोडवाव्या लागतील. धन्यवाद.